भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीला दिलेल्या धडकेत मोहाडीतील 13 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला असून अपघात बुधवारी सकाळी मोहाडी गावाजवळील लांडोरखोरी उद्यानाजवळ घडला असून सुजय गणेश सोनवणे मोहाडी तालुका जळगाव असे मयत बालकाचे नाव आहे। अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक केली असून पोलीस प्रशासनाने धाव घेत दोन्ही वाहने जप्त केली आहे। मोहाडी गावातील सुजय गणेश सोनवणे वय 13 राहणार मोहाडी तालुका जळगाव हा सेंट टेरेसा शाळेत 4वी इयत्तेत शिक्षण घेत होता। बुधवारी शाळा सुटल्यानंतर राजू गवडी हा त्या दुचाकीने गावाकडे आणत असताना गावाजवळ असलेल्या उताराजवळ भरधाव ट्रकने धडक दिल्यानंतर सुजय हा ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सुजयचा मृतदेह यावेळी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला। यावेळी नातेवाईकांनी प्रचंड गर्दी करत आक्रोश केला। जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू बंगाडे, महापौर जयश्री महाजन, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे आदींनी यावेळी रुग्णालयात धाव घेतली। सुजय हा मोहाडीचे उपसरपंच गणेश सोनवणे यांचा मुलगा तर जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांचा नातू होता। सुजयच्या जाण्याने यावेळी परिवाराला मोठा धक्का या प्रसंगी बसला आहे। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।